नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा चॅनलवर. एपिसोड 1 मध्ये आपण पाहिलं की कसा नॉर्मन ऑसबॉर्न गॉब्लिन मध्ये ट्रान्सफॉर्म झाला आणि त्याने शील्डच्या बेस मधून इलेक्ट्रो, वल्चर, क्रेवन, सँडमॅन आणि डॉक्टर ऑक्टोपसला बाहेर काढलं आणि ते सर्वजण आता स्पायडीच्या मागे लागलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो की पनिशर कॅप्टनला गोळी मारणारच होता, तेवढ्यात स्पायडीने त्याला वाचवलं आणि ती गोळी त्याला लागली. तर आता आपण स्टोरी पुढे कंटिन्यू करूया. मी मगातपासून तेच बोलतोय, आता मला हे सहन होत नाहीये. मान्य आहे मला सगळे सुपर हिरोज याच फाईट मध्ये बिझी असतील, ठीक आहे, मी समजू शकतो ते जास्त इम्पॉर्टंट आहे का जखमी टीनेज मुलापेक्षा. ह्यात कॅप्टनने खूप धाडसाचं काम केलंय, त्याने स्वतःला तर वाचवलं पण मला इथे मरायला असंच सोडून गेला तो. आओ, बोलता बोलता जखमी पीटर बेशुद्ध होतो. पीटर अचानक शुद्धी देतो. ओके, हॉस्पिटल. पण मी तर हॉस्पिटलला अनमास्क करता जाऊ शकत नाही. जर मी गेलोच तर सकाळपर्यंत सगळ्यांना समजेल की मी कोण आहे ते, नाहीतर मी कोण होतो ते. मी एकाच वेळी पीटर आणि स्पायडरमॅन असू शकत नाही. असं बोलून पीटर त्याला जिथे गोळी लागलेली असते तिथे वेबने फील करतो. हा, आता सगळं आतमधलं आतच राहील. आणि अचानक स्पायडर सेन्समुळे स्पायडीचं लक्ष वर जातं. ओ नो, तो सगळ्या विलन्सला बघतो. पुढे सीन शिफ्ट होतो जिथे आपण बघू शकतो जॉनी आणि बॉबी पीटरच्या घरी पोहोचतात. मी आईसमॅन आहे बाबा, माझ्या ह्यात थंडच असणार, तू काय अपेक्षा करतोय माझ्याकडून. हॅलो आंट मे, जॉनी बोलतो. गोएन, सगळे कुठे गेले? पीटर, आज नक्की आपल्याला भेटायचं होतं ना. ते बघ, नोट कसली लावली तिथे. यावर तर लिहिलं आहे की लवकर घराच्या बाहेर जा. ती नोट वाचल्यावर ते दोघे पण कन्फ्यूज होऊन घराबाहेर पडतच असतात तेव्हा ते बघतात की घराबाहेर ऑलरेडी क्रेवन, इलेक्ट्रो, वल्चर आणि नॉर्मन ऑसबॉर्न उभे असतात. तुमच्या लक्षात असेल तर एपिसोड 1 मध्ये नॉर्मन ऑसबॉर्नने डॉक्टर ऑटोला मारून टाकलं होतं. त्यांना बघून जॉनी रागात बोलतो. तुला ओळखतो, तूच ना तो नॉर्मन ऑसबॉर्न. इलेक्ट्रो बोलतो. हात आहे का पीटर पार्कर? त्यावर क्रेवन बोलतो. नाही, हा तो नाही आहे, याचा वास वेगळा आहे. पीटर पार्कर, लवकर त्याला घराबाहेर यायला सांगा. नॉर्मन ऑसबॉर्न बोलतो. तू आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा, नाही त्याचे परिणाम वाईट होतील. जॉनी पुढे सरकत बोलतो. नॉर्मन सुद्धा पुढे होऊन बोलतो. पीटर पार्कर. जॉनी पण जोरात बोलतो. फ्लेम ऑन. आणि जॉनी फायर स्टॉर्म मध्ये चेंज होतो आणि नॉर्मन गॉब्लिन मध्ये ट्रान्सफॉर्म होतो आणि तिथे बॅटल सुरू होतं. जॉनी गॉब्लिन वर जोरात फ्लेम अटॅक करतो, त्यात गॉब्लिन बेशुद्ध होतो. तर दुसरीकडे बॉबी आईसमॅन मध्ये ट्रान्सफॉर्म झालेला असतो. तिथे इलेक्ट्रो येतो आणि बोलतो, आईस वॉटर मस्करी करतो का तू. आणि असं बोलून तो जोरात त्याने बनवलेल्या आईस वर इलेक्ट्रिसिटीचा झटका देतो. तसा बॉबी लांब जाऊन पडतो. सगळे विलन्स गॉब्लिनला बघायला जातात. नॉर्मन ठीक आहे का? सँडमॅन बोलतो. हो, तो ठीक आहे, पण वाव, ही पोर तर भारी निघाली. वल्चर बोलतो. क्रेवन सगळ्यांना सांगतो, पटकन पार्करला शोधूया आणि इथून निघून जाऊया. आतापर्यंत शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळवलं असेलच. असं क्रेवन बोलतो आणि त्याला एक ओळखीचा स्मेल येतो. तसे सगळे मागे वळून बघतात. तुला माहित नाही, तू माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं आहे स्पायडरमॅन. असं बोलून वल्चर एक मोठी झेप घेतो. तसा त्याच्या तोंडावर वेब अटॅक होतो आणि हवेतच तो लांब फेकला जातो. आणि आपला जखमी पीटर बोलतो, नेक्स्ट कोण आहे. सीन चेंज होतो. इथे आपल्याला समजतं की ग्वेन आणि आंट मे त्यांच्या घरापासून कुठेतरी लांब जात असतात. अशातच आंट मेला फोन येतो. तेव्हा त्यांना समजतं शेजारचे लोक स्पायडरमॅन आणि विलन्स मध्ये सुरू असलेली फाईट बघत आहेत आणि त्यांना सुद्धा आता समजलं आहे की पीटरच स्पायडरमॅन आहे. आणि शेवटी ते हे सांगतात की सगळे विलन्स मिळून पीटरला चांगलेच मारत आहेत. हे ऐकल्यावर आंटी कारला पुन्हा वळवते. इकडे पीटर एकटा ह्या सगळ्या विलन सोबत फाइट करत असतो. माझा स्पायडर सेन्स नुसता डोक्याची वाट लावतोय. हो हो, मला समजलं, मी मार खातोय, थँक यू.
पीटर सँडमॅनचा अटॅकला डॉज करत बोलतो तेवढ्या तिथे वल्चर हवेतच छोटे छोटे ग्रेनेड बॉम्ब फेकतो. सूट मध्ये कोणी ग्रेनेड लपवतो का? ही चीटिंग आहे यार. तिथे लोकांची गर्दी जमा झालेली असते. पळा इथून सगळ्यांनी, असं बोलून पीटर काही ग्रेनेड्सला हवेतच वेब मध्ये पकडतो. पण सगळेच कॅच करता येत नाही आणि तिथे जोरात ब्लास्ट होतो आणि पीटर लांब उडून पडतो. ओके, खूप झालं. आता मला हे सगळं सहन होत नाहीये. ऍटलीस्ट इथे पोलीस तरी येऊ शकतात ना, थोडेसे एक्समॅन पण चालतील. कोणीतरी या यार, कोणीतरी या. हाय, तिथे जमा झालेले लोक जखमी पीटरचा फोटो काढत असतात. कोणी 911 ला कॉल करेल का? मला गोळी लागली आहे. असं पीटर बोलतच असतो तर तिथे सँडमॅन पीटरवर अटॅक करायला येतो. ह्यावर इलेक्ट्रो सँडमॅनला चॉक देतो. मला तर जास्त राग येत आहे. 13 वर्षाचं पोरग मगापासून टाइमपास करतो आपला. नॉर्मल नाही तर आता मीच याला मारतो. असं बोलून इलेक्ट्रो स्पायडीला मारायला जातच असतो तेवढ्यात गनशॉटचा आवाज येतो. पण इलेक्ट्रोला गोळी मारली कोणी? पीटर बघतो तेव्हा त्याला समजतं की त्याच्या आंटीने इलेक्ट्रोवर गोळी चालवली होती. तेव्हा पीटर तिच्या जवळ जातो आणि बोलतो, इट्स ओके आंटी, काही नाही झालं, मी सगळं ठीक करेन. तसा ग्वेन बेशुद्ध जॉनीला आवाज देते. जॉनी ठीक आहे ना? असं बोलून पीटर खाली पडतो. तो आंटीला सांगतो की त्याला गोळी लागलेली आहे आणि त्याच्याकडे वेळ कमी आहे. तसं ग्वेन आणि आंटी तिथे जमलेल्या लोकांना ओरडून सांगतात की कोणीतरी अँब्युलन्सला कॉल करा. आंटी मला माफ कर, मी तुला नीट सांभाळू शकलो नाही. असं पीटर बोलतच असतो तर त्या दोघांच्या समोर येतो गॉब्लिन. सीन चेंज होतो. एमजे पीटरला कॉल करायचा प्रयत्न करत असते. कम ऑन पीटर, फोन उचल. पीटर, मी एमजे बोलते. मला माहिती तू माझा कॉल रिसीव्ह नाही करू शकत, पण मला तुझी काळजी वाटते आणि मला समजत नाहीये मी काय करू. हे काय बोलते मी. तेवढ्यात एमजेला इलेक्ट्रो मेल्यामुळे जो स्पार्क झाला होता तो दिसतो. इकडे पीटर कसा बसा त्याला आणि आंटीला गॉब्लिनच्या समोरून स्विंग करून थोडा लांब घेऊन येतो. ग्वेन, आता मी जे सांगतो ते नीट ऐक. आंट मे काही बोलू दे, तू तिला इथून लांब घेऊन जा. पीटर, तुझ्या जखमेतून खूप रक्त येते. आंटी पूर्णपणे घाबरलेली असते. तसा समोरून गॉब्लिन मोठी जंप घेऊन तिघांवर अटॅक करणारच असतो तर पीटर जोरात ग्वेनला बोलतो, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते? लवकर इकडून निघा. आणि असं बोलून समोरून येणाऱ्या गॉब्लिनला पीटर जोरात पंच करतो. गॉब्लिन पुन्हा उभा राहतो. तसा त्याच्या बॉडीचा कलर चेंज व्हायला लागतो आणि त्याच्या बॉडीमधून एनर्जी बाहेर पडायला सुरुवात होते. अर्धमेल्या अवस्थेत असलेला आपला पीटर पोस्ट बॉक्सला गॉब्लिनवर फेकून मारतो. तुला काय करायचं आहे नक्की ऑसबॉर्न? मी असाही मरणारच आहे. अजून एकदा पीटर तो बॉक्स त्याच्या डोक्यावर मारतो आणि त्याच्या डोक्यावर बसून त्याचे शिंग ओढायला लागतो. तुझ्या बोराला तूच मारलंय आणि तो काय आता जादूने परत नाही येणार आहे. एवढं बोलून सुद्धा गॉब्लिन ऐकायच्या हालत मध्ये नसतो आणि तो एनर्जी ब्लास्ट करतो. त्या ब्लास्ट मधून पीटर स्वतःला कसाबसा सावरतो. तुला माहितीये का नॉर्मन, तुझ्या या हालत मध्ये तुझे जळलेले केस सुद्धा परत आता येऊ शकत नाही. गॉब्लिन पुढे येतो, मी तुला तर मारू शकतो ना. तेवढ्यात एका गाडीचा आवाज येतो. ती गाडी डायरेक्ट गॉब्लिनला जाऊन ठोकते. पीटर त्यामधून एमजेला बाहेर काढतो. मी मारलं का त्याला? तू परत का आलीस? आणि तू जाम वेडी आहेस एमजे. आणि मला सांग, तुला ही व्हॅन कुठे भेटली? तू चोरी तर नाही केलीस ना ह्याला? ही व्हॅन बस एका जागी उभी होती, मी चोरलं नाही. वा, तू एक व्हॅन चोरलीस एमजे. यू आर वेलकम पीट. असं बोलून एमजे त्याला किस करते. यानंतर पीटर तिला हवेत थोडं लांब फेकतो आणि बरोबर तिच्या दिशेने मोठा वेब बनवतो ज्यावर ती जाऊन पडते. मागे पीटरला आवाज यायला लागतो. तो बघतो गॉब्लिन ट्रक मधून बाहेर यायचा प्रयत्न करत असतो. आज मी तुझा सगळा हिशोब चुकता करणार आहे पार्कर. आज मी तुला देवाकडे पाठवणार आहे. त्याचे हे बोलणं ऐकल्यावर पीटर रागात ती व्हॅन उचलतो आणि जोरात ओरडतो. शट अप. आणि जोरात ती व्हॅन गॉब्लिनवर आदळतो. मी तुझ्या पूर्ण फॅमिलीला आज संपवणार आहे. जसं तू माझ्या फॅमिलीला संपवलंस, मी त्या प्रत्येकाला मारून टाकणार आहे ज्यांच्यावर तू प्रेम करतोस. यापुढे तू एकही शब्द काढणार नाहीयेस. आणि पीटर ती व्हॅन आणखी जोरात गॉब्लिनवर आदळतो. एकदम सगळं तिथे शांत होऊन जातं.
पीटर तिथेच उभा असतो आणि अचानक व्हॅनचा मोठा ब्लास्ट होतो आणि पीटर त्या ब्लास्टमुळे खूप लांब उडून पडतो. त्याच्याजवळ सगळे जमा होतात. जॉनी पुढे येऊन पीटरला बघतो. तू फाईट जिंकलीस भावा. गुड, मी एवढंच करू शकतो आता. एमजे धावत तिथे येते. ओ माय गॉड पीट, कोणीतरी लवकर अँब्युलन्सला बोलवा. तसं तिथे आंट मे आणि गुएन सुद्धा येते. पीटरची बॉडी पूर्णपणे थकलेली असते. त्याला कुठे आणि किती लागलेले आहे हेच आता जाणवत नसतं. पीटर त्याच्या शेवटचे श्वास घेत असतो. आंट मेला बघून पीटरच्या डोळ्यात पाणी येतं. ठीक ठीक आहे आंट मे, मी तुम्हा सगळ्यांना वाचवलं. मी त्यांना वाचू नाही शकलो. अंकल बहीण वाचले असते पण मी त्यांना वाचू नाही शकलो. म्हणून मला आता मला आता जे करता आलं ते मी केलं आणि तुम्हाला वाचवलं आणि तुम्हाला वाचवलं. आणि पीटरचा आवाज शांत होतो. फ्रेंडली नेबरहूड स्पायडरमॅन सगळ्यांना सोडून गेला होता. आंट मे, एमजे आणि गुएन रडत असतात. मी जबाबदारीने वागलो ना अंकल. तू अगदी बरोबर वागलास बाळा. तर मंडळी, इथेच आपला कॉमिकचा एंड होतो. कॉमिकचा सेकंड एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.